संसदेच्या गॅलरीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत फोटो काढताना नेमकी काय चर्चा झाली याबद्दल खासदार निलेश लंके यांनी जाहीर सभेत भाष्य केले. अमित शहांसोबत खासदारांची ओळख करून देताना आम्ही भाजपचे 4 खासदार पाडून आलो आहोत असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पारनेरमधील शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत बोलताना निलेश लंकेनी नेमकं काय किस्सा सांगितलाय पहा. एक दिवस किस्सा सांगत तुम्हाला आपल्या अमित शहा साहेबांचा. आम्हाला तुमच्यामुळे आम्ही इकडे जरा शिकलो होतो ना 5 वर्ष विधान भवनात. आम्ही तर लॉबीत थांबलो होतो. तिकडून ते काळ्या कपड्यावाले गार्ड लोक आपल्याकडे पोलीस असतात तिकडे काळ्या कपड्या इथं पण असतात सफारीवाले ते आले हो बाजूला आम्हाला लुकून तरी आलाय बरं का मासा. आम्ही बघत होतो अमित शहा. मी आपले भगरे गुरुजी होते बजरंग बाप्पा होते आणि कल्याण काळे होते यांच्या तसा थोडा अनुभव विचे ना. मी पहिले दिसत ना पण मी पहिले 5 वर्ष तुमच्या तालमीत आमदार होते. आता खासदार यांना म्हणलं जरा फोटो काढायचे मी कसं काय जुळून राहू आपलं. मी थांबा तुम्ही काय काळजी घ्या अमित शहा चालले मी लो साहेब जरा फोटो काढायचा आणि आपले हे कल्याण काळे घेत होते म्हणलं फोटो काढायचा आहे तर लिया ना. त्यांना ओळख करून दिली मी म्हणजे आमचे बजरंग बाप्पा आहेत पंकज ताईंना पाडून आले हे आमचे भगरे गुरुजी आहेत म्हणलं ते भारती पवारांना पाडून आलेत आणि आमचे काळे साहेब आहेत ते रावसाहेब दानवेंना पाडून आलेत आणि म्हणलं मी विखेंना पाडून आले. तुम्हाला राहिले फोटो काढायला आमचा एक फोटो नाही का व्हायला झाला तुम्ही लागला तुझ्यात लय डिरिंग आहे मला म्हणले मी म्हणलं डिरिंगचं काय आहे हे पण 21 लाख लोकात तू निवडून आलो आहे आपण काय मागच्या दाराने आलो का.